नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। फुलंब्री नगर पंचायत मध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी। फुलंब्री नगर पंचायत येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। गोरगरीब जनता आणि शेतकरी वर्गामध्ये राज्यव्यवस्थेविषयी विश्वास निर्माण करून त्यांना जगण्याचे बल देणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती फुलंब्री नगर पंचायत मध्ये साजरी करून त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली। प्रेमळ परंतु तितक्याच कर्तव्यदक्ष राजमाता म्हणून त्यांची इतिहासामध्ये ख्याती आहे। परकीय आक्रमणामुळे मोडकळीला आलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असो वा तमिळनाडूतील श्रीरामेश्वराला गंगाभिषेक असो, राजमाता अहिल्याबाईंनी देशातील पुरातन मंदिरांच्या व्यवस्थेसाठी कायम पुढाकार घेतला। त्यांचे हे कार्य आजही समाज मनावर कोरून राहिलेले आहे। याप्रसंगी फुलंब्री नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट, जिल्हा परिषद सभापती अनुराधाताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी महाराज पाथरीकर, सभापती सविताताई फुके, उपनगराध्यक्ष अकबर पटेल, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष राम बनसोड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव, संचालक रवींद्र काथार, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष आजीनाथ वाघ दांडगे, राजू वाघ, काकासाहेब वाघ व मोठ्या संख्येने समाज बांधव व नागरिक उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।